ओके आजकाल मला बरेचसे असे फोन येतात आणि फोनवर या तर विद्यार्थी किंवा विद्यार्थ्याचे पालक असतात आणि ते म्हणतात की ओके मी आत्ताच 12वीची परीक्षा दिलेली आहे किंवा आता 12वीचा रिझल्ट लागलेला आहे माझा आणि मी आता मला पुढं काय करायचं हे नेमकं कळत नाही आहे. आणि मला थोडासा प्रश्न लगेच असा पडतो की ऑलरेडी 12वीमध्ये आहे म्हणजे कॉमर्स किंवा सायन्स किंवा आर्ट्सला असेल सो म्हणून मी त्याला विचारतो 12वी नेमकं कशात करताय तुम्ही. सो तो मुलगा किंवा मुलगी म्हणते की मी 12वी कॉमर्समध्ये आहे. मग 12वी कॉमर्स का घेतलं? ॲक्च्युली 12वी कॉमर्स का घेतलं हे नाही सांगता येणार कारण 12वी कॉमर्स करायचं असं काही माझ्या 11वी 12वी कॉमर्सला जायचं असं काही माझ्या डोक्यात नव्हतं. पण बेसिकली मला सायन्स करायचं नव्हतं, मला सायन्स आवडत नव्हतं म्हणून मी कॉमर्सला आले. फार इंटरेस्टिंग आहे हे आणि ही संख्या खूप जास्त आहे. बऱ्याच मुलांना ज्यांना सायन्स करायचं नसतं, सायन्स अवघड वाटत असतं आणि खास करून त्यातला गणित विषय किंवा केमिस्ट्रीसारखा विषय अवघड वाटत असतो, केवळ सायन्स नको म्हणून ते कॉमर्सला येतात. आर्ट्सला त्यांची जायची इच्छा नसते कारण आर्ट्सच्या बाबतीमध्ये साधारणपणे एक माइंडसेट झालेला असतो की बाबा लँग्वेजेसमध्ये आवड असेल किंवा हिस्ट्री ज्योग्राफी आवडत असेल तरच आर्ट्सला जायचं, नाहीतर मग आर्ट्सला जायचं नाही. आणि त्यामुळं ही मुलं ज्यांना सायन्स करायचं नसतं, सायन्समधले विषय त्यांना अवघड वाटत असतात, अशी मुलं बाय डिफॉल्ट कॉमर्स घेतात. आणि 11वीमध्ये ॲडमिशनच्या वेळेस हा जो काही त्यांना निर्णय घ्यायचा असतो तो निर्णय सायंटिफिक किंवा योग्य त्या पद्धतीनं विचार न करता केवळ सायन्सला जायचं नाही आहे म्हणून कॉमर्सला जायचं एवढा निर्णय घेऊन मोकळे होतात आणि आजचं मरण उद्यावर ढकलतात 11वीमध्ये. आणि मग 11वी आणि 12वी ही दोन वर्ष निघून जातात. या दोन वर्षांमध्ये आपल्याला नेमकं काय करायचं याचा फारसा विचार न करता जे काही कॉलेजमध्ये सांगितलं जातंय किंवा अभ्यास करायला सांगितलं जातोय, असाइनमेंट येतात, परीक्षा येतात, ते सगळं ते करत राहतात आणि दिवस ढकलत राहतात. 12वीची परीक्षा आल्यानंतर किंवा परीक्षा झाल्यानंतर खडबडून जागे होतात की आता आपल्याला नेमकं काय करायचंय. मित्रांनो, सायन्स आवडत नाही म्हणून कॉमर्सला येणं हा विचार मात्र चुकीचा आहे. हे म्हणजे असं झालं ना की सुरेश आवडत नाही म्हणून रमेश बरोबर लग्न करायचं किंवा अंजली आवडली नाही म्हणून प्राजक्ताबरोबर लग्न केलं. अरे प्राजक्ताबरोबर तुमचं आयुष्य निघणार आहे का किंवा रमेशबरोबर तुमचं आयुष्य कसं असणार आहे याचा विचार करा ना. कारण करिअर निवडणं, करिअरची लाईन निवडणं म्हणजे जवळपास लग्न करण्यासारखंच आहे. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये हे तुम्हाला सांगितलेलं आहेच. त्यामुळे केवळ एक विषय नको, एक फॅकल्टी नको म्हणून दुसऱ्या फॅकल्टीकडे जाणं हा काही योग्य प्रकार, हा काही योग्य, ही काही योग्य पद्धत नाही आहे करिअर निवडण्याची, हे तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. कॉमर्समध्ये आल्यानंतर कॉमर्समध्ये सुद्धा खूप काही प्रकार आहेत करिअर करण्याचे. म्हणजे अगदी पटकन जर बोटावर मोजून सांगायचं झालं तर बेसिकली CA चार्टर्ड अकाउंटन्सी हे तुम्हाला कदाचित माहिती नक्कीच असणार आहे. पण ते सोडून सुद्धा बँकिंग अँड फायनान्स, बिझनेस फायनान्सिंग, कॅपिटल मार्केट्स, मार्केटिंग अँड ॲडव्हर्टायझिंग किंवा इंडियन इकॉनॉमिकल सर्व्हिसेस, इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेस, भरपूर ऑप्शन्स आहेत तुम्हाला 12वी कॉमर्स नंतर पुढे काय करायचंय, कॉमर्स फील्डमध्ये काय करायचंय. इनफॅक्ट कॉमर्स हे एक असं फील्ड आहे ज्या फील्डमधले जर लोक एक्सपर्ट जे कोणी असतील किंवा जे या फील्डमध्ये शिकलेले विद्यार्थी आहेत त्यांना एका बाजूला सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा एम्प्लॉयमेंट जॉब ऑपॉर्च्युनिटीज प्रचंड प्रमाणामध्ये मिळतात आणि दुसऱ्या बाजूला आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज सारख्या विषयामध्ये सुद्धा कॉमर्सवाल्यांची प्रचंड प्रमाणात गरज पडते. कारण अल्टिमेटली कॉमर्सशिवाय कुणाचंच पान हलत नाही, पैशाशिवाय कुणाचंच पान हलत नाही. त्यामुळे जरी तुम्ही कॉमर्स घेतलं असेल तरी चिंता करू नका. फक्त आणि फक्त एवढा नक्की विचार करा की तुम्ही कुठल्या प्रकारच्या सेक्टरसाठी जास्त सुटेबल किंवा तुम्ही कुठल्या प्रकारच्या कामासाठी जास्त सुटेबल असू शकता आणि याच्यासाठी मात्र एक्सपर्ट्सचा सल्ला घ्या. पण 12वीमध्ये आल्यानंतर पुन्हा ती चूक करू नका की ठीक आहे आत्ता काय, ठीक आहे आता बीकॉमला ॲडमिशन घेऊन टाकूया मग पुढचं पुढं बघूया. कारण भारतात तसंही ज्यावेळेस दुसरं काही मिळत नाही त्यावेळेस हायर एज्युकेशनला जायचं असा एक मोठा ट्रेंड आहे आणि तो ट्रेंड विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देत राहतो. डिग्री मुलं घेत राहतात, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री घेतात पण आयुष्यात काय करायचं हे क्लिअर होत नाही. त्यामुळे या मार्गाला जाण्यापूर्वी एकदा एक्सपर्टचा सल्ला नक्की घ्या. तुमच्या माहितीमध्ये जो कोणी एक्सपर्ट असेल
त्याचा सल्ला घ्या किंवा नाही तर माझ्याकडे नक्की या. माझा नंबर या स्क्रीनवर आहे, कॉन्टॅक्ट करा, मी नक्की तुम्हाला मदत करू शकतो. माझं नाव आहे अविनाश देशमुख आणि मी इंटरनॅशनल करिअर कोच आहे. तुमचं या प्रकारचं जर कॉमर्स रिलेटेड काहीही कन्फ्युजन असेल तर मी तुम्हाला हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी नक्कीच मदत करू शकतो.